उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत सर्व जागांचा प्रश्न मार्गी लागेल अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली आहे दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी पाहूया महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद आहे आणि त्याच्या आधी हा तिळा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे काँग्रेस नेत्यांची आज बैठक झालेली आहे विशेषतः सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरती काय तोडगा का निघाला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत सर खरं तर उद्या पत्रकार परिषद होणार आहे त्याच्या मुहूर्त आहे त्यामुळं उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमची पत्रकार परिषद आणि आघाडीची एक औपचारिक घोषणा होणार आहे पण जो काही जागांचा तिळा आहे सांगली आहे भिवंडी आहे याचं काय झालं तिढा सुटल्याशिवाय पत्रकार परिषद झालीच नसती आधीच तारीख ठरली होती पण त्यावेळेला प्रलंबित होतं म्हणून झाली नव्हती आता आहे याचा अर्थ सगळे प्रश्न सुटले असतील किंवा आज संध्याकाळपर्यंत सुटतील सांगलीचा प्रश्न सुटला प्रश्नाचा निकाल लागेल तर कसा सुटेल काय सुटेल तो उद्या ऐका तुम्ही काय होतं कारण आज परत तुम्ही आणि बाळासाहेब थोरात विश्वजित कदम यांची बैठक झालेली आहे कुठेतरी सांगलीची जी जागा काँग्रेसला मिळू शकते अशा प्रकारचा विश्वास नेत्यांमध्ये पाहायला मिळतो आहे काय निर्णय झाला त्यावरती जागा वाटपाच्याबद्दल कुठली जागा कोणाकडे जाणार त्याबद्दल मी काही बोलणार नाही तो सर्वस्वी अधिकार जी आमची वाटाघाटी करणारी टीम आहेत त्यांचा आहे तो ते जाहीर उद्या करतील आम्ही निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेबद्दल मी आज बसलो होतो आमची चर्चा चालली होती ती प्रचार कसा करायचा माझ्याकडे प्रचार समितीचे काम आहे तुम्ही सांगली भिवंडी दक्षिणमध्ये मुंबई अजूनही ठाम आता जागांवरती हे पाहिजे ती चर्चा योग्य ठिकाणी होत आहे आणि कोण कौन काय कोणाला काय वाटतं हे महत्वाचं नाही ही चर्चा आता अतिशय वरिष्ठ पातळीवर चाललेली आहे किंवा ती संपलेली आहे म्हणूनच संयुक्त पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय झालेला आहे तुमचं काय बोलणं झालं का वरिष्ठांशी ठीक आहे आता उद्या त्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही ठरलंय ते कळेल आपल्याला दुसरा प्रश्न असा आहे तुमच्या नावासुद्धा चर्चा सुरू आहे साताऱ्यासाठी काय चर्चा झाली पुढे नाही नाही साताऱ्याची चर्चा ही सर्वस्वीपणे हा साताऱ्याचा प्रश्न हा स्थानिक प्रश्न आहे हा काय महाविकास आघाडीचा प्रश्न नाही आहे त्यामुळे साताऱ्याचा प्रश्न ज्या पक्षाकडे ती जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ते त्याचा निर्णय घेतील पण जर तुम्हाला त्यांनी जागा सोडली तुम्ही आहात का लढायला ते मी पहिली पूर्वी सांगितलेलं आहे की मी माझ्या पक्षावर जर संधी मिळाली तर नक्की लढेल पण आम्हाला ही जागा जिंकायची कुठंतर वाटतंय की सगळ्या प्रक्रियेला उशीर होतोय कारण आता प्रचार सुरू झालेला आहे आणि तुमचा अजून जागांची निश्चित झालेली नाही उशीर झाला एक खरी गोष्ट हो आहे पण त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी केल्याशिवाय मी पुढे सरकू नव्ह शकत नव्हतो की किती जागा वाटायच्या काय करायच्या त्यामध्ये बराच वेळ लागला पण ठीक आहे एक निवडणूक प्रक्रिया फार संथगतीने चाललेली आहे खूप अंतर आहे त्यामुळे फार काही मला वाटतं काही वेळ झालाय असं मला वाटत नाही लोक ज्यांच्या जागा ठरलेल्या आहेत ते प्रचार करता येत त्या त्या ठिकाणी कमरम रुपेशाला असून एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट